देशभरासह चंद्रपूर शहर व जिल्ह्यातही प्रकाश पर्व दीपोत्सवाचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून घराची साफसफाई आणि आवश्यक साहित्यांची खरेदी आटोपणाऱ्या चंद्रपूरकरांनी धनत्रयोदशी पासून प्रारंभ होणाऱ्या दीपोत्सवाचं स्वागत दिव्यांची आरास सजवून केली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी जिल्ह्यात दिव्यांच्या आरासासह झगमगाट दिसून आला. जीवनातील कटू अनुभव आणि दुःख विसरून अंधकारमय क्षणांना दिवे पणत्यांच्या लख प्रकाशाद्वारे दूर सारण्याचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण अंधकारातून प्रकाशाकडे वाटचालीचा ध्यास आणि निर्धार करण्यासाठी म्हणूनही साजरा केला जातो. अशा या दीपोत्सवात धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे पाच महत्वाचे उत्सव असतात आणि या पाच दिवसीय दीपोत्सवामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच आतुर झाले होते. या निमित्तानं घराघरात साफसफाई व रंगरंगोटी करण्यासह रांगोळ्या, पणत्या आणि प्रकाशमय आकाशदिव्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली होती. दीपोत्सवाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाल्यावर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकर अंगणात आकर्षक रांगोळी काढून घराच्या वर आकाश दिवे आणि पणत्या सजविण्यात व्यस्त दिसून येत होते. यावेळीही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतच्या चेहऱ्यांवर या सणाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून आली. धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जन्मदिवस म्हणून मानला जातो, त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रथेनुसार या दिवशी घरातील सुवर्ण नीटपणे ठेवणे, लक्ष्मी, विष्णू, कुबेर, यामिनी, श्री गणेश व शिव या देवतांचे पूजन करण्यासह अखंड दीप लावण्यात आले. धन्वंतरी हा विष्णू अवतार आणि देवांचा वैद्य म्हणून असून विष्णूच्या 24 अवतारांमध्ये धन्वंतरीचा समावेश असल्यानं धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करण्यात आली. यासोबतच या दिवशी वस्त्र, भांडी यासह अन्य मौल्यवान वस्तू खरेदी करणं लाभदायक असल्यानं चंद्रपूरकरांची गोल बाजारासह सराफा बाजारात झुंबड उडाली होती. एकूणच दीपोत्सवात विशेष महत्व असलेल्या धनत्रयोदशी पासून दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून यानिमित्त चंद्रपूरकरांमध्ये विशेषतः बालगोपालांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.